सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलन सर्व ठिकाणी शांततेत पार पडले. लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. औसा तालुक्यातील लोदगा येथे लातूर औसा निलगा या ठिकाणी सकाळी 10 पासून दुपारी 1 पर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या ठिकाणच्या रस्त्यावर टँकर मोटरसायकल आडव्या लावून संपूर्ण रस्ता जाम करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकांना तात्काळ रस्ता मोकळा करून देण्यात आला. कडक उन्हात 3 तास समाजासाठी आणि आरक्षण मिळवण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधवाने रस्त्यावर बसून रस्ता रोखून चक्काजाम आंदोलन केले, तसेच विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावी, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, महिलांना संरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्यात यावी. मराठा समाजाने वेळोवेळी आंदोलन करूनही सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यापुढे आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मराठा समाजाच्या होणाऱ्या तीव्र उद्रेकाला सरकार जबाबदार राहील आणि पुढील आंदोलने यापेक्षाही तीव्र होतील याची सरकारने वेळीच दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी निवेदन देऊन सरकारला कळवण्यात आले. यावेळी लोदगा हळी शिवणी येथील सकल मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलनासाठी उपस्थिती होती. औसा तालुक्यातील लोदगा या खेडेगावामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रभर तर चालूच आहे, पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी मोर्चेचं आणि या चक्काजाम आंदोलनाचं आम्ही चालू केलेलं आहे. तरी आमच्या मराठ्यांना आरक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तसेच आमच्या मराठा समाजावरती विविध प्रकारचा अन्याय या ठिकाणी या शासनाकडून आम्हाला मिळत आहे. आम्ही मागी पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी कापुर्डीच्या प्रकरणासाठी आम्ही मूक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. तरी या शासनानं या सरकारनं कसल्याही प्रकारची या ठिकाणी दखल दिलेली नाही, म्हणून आम्हाला हा दुसऱ्या पद्धतीनं दुसरा मार्ग अवलंबून आम्हाला पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आणि जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही हा तर आमचा हा दुसरा पर्याय आहे, आणि तिसऱ्या पर्यायाला शासनानं आम्हाला सामोरं जाऊ देऊ नये, कारण तिसरा पर्याय हा मराठ्याचं रक्त सळसळतं रक्त आहे आणि त्या रक्ताला तुम्ही वेळ येऊ देऊ नका. जर असंच जर आमच्यावरती अन्याय होत राहिले, कापुर्डीतल्या प्रकरणावरती त्यांना फाशीची शिक्षा नाही, आणखी त्यांच्यावरती सुनावणी करण्यात आलेली नाही, आणि आरक्षणाचा तर विषय हा मानला जात नाही, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठ्यांचा अशा पद्धतीचाच लढा राहणार आहे. आम्ही आज शांततेमध्ये आंदोलन पार पाडतोय, भविष्यामध्ये आम्ही शांततेमध्ये आंदोलन पार पाडलं जाणार नाही. या मराठ्याच्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पुढच्या मोर्चाला किंवा पुढच्या आंदोलनासाठी आम्ही सामोरण्यासाठी तयार आहोत. C24 तासाठी आसिफ पटेल, लातूर.